तर असे हे आपले मराठीतले सगळ्यांचे अतिशय लाडके अभिनेते, माझे स्वतःचे अतिशय लाडके अभिनेते प्रसाद ओक यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्याशी संवाद करावा. नमस्कार. रंगमंचावरील सर्व दिग्गज मान्यवर, माननीय मंत्री महोदय मंगल प्रभातजी लोढा, बाळासाहेब आणि सर्व मान्यवर, लहानपणापासून 2-5 अक्षरी शब्द कानावर पडले आणि ते संस्कार म्हणून पडले. पहिला शब्द होता शुभंकर होती आणि दुसरा शब्द होता मंगेशकर. त्यामुळे लहानपणापासूनच संस्कार इतके पक्के झाले की म्हणजे रहना रहे हम महका करेंगे असं त्या म्हणून गेल्या, तर ती महक आत्ता या क्षणी सुद्धा मला जाणवते आणि जगाच्या अंतपर्यंत ती प्रत्येकाला जाणवत राहील एवढं काम दीदी करून गेल्या. आशाबाई करताय, बाळासाहेबांचं काम एवढं मोठं आहे आणि आज या इतक्या मोठ्या प्रतिष्ठांनी मला या पुरस्कार योग्य समजलं. माझं ऊर अत्यंत आनंदाने भरून आलंय. दाते माझा मित्र आहे पण म्हणजे अत्यंत विनम्रतेने सांगतोय, कुठलाही आगाऊपणा चेहऱ्यावर असला तरी बोलण्यात तो नाही असं धरून चाला तुम्ही. की दातेने सांगितलं 80 मालिका झाल्या तर मालिका 90 झाल्या आहेत आणि दातेने सांगितलं 40 चित्रपट तर ते 96 चित्रपट झाले. थोडीशी पण मला असं वाटतं की आज मी जेव्हा माझा मुलगा इथे समोर आहे, माझी बायको समोर आहे, माझं कुटुंब, माझी बायको, माझा मुलगा, माझा मित्र संजय भीमाने आणि माझे मित्र राजेश मापुसकर हे माझं कुटुंब आहे आणि ते समोर हा क्षण बघायला इथे उपस्थित आहे, मला फार अभिमान वाटतो की मला माझ्या मुलाच्या वयात लता दिदींना आशा दिदींना बघायची फार हौस होती पण त्यासाठी एवढा काळ जायला लागला. पण माझा मुलगा आत्ता समोर बसून आशाबाईंना बघतोय, बाळासाहेबांना बघतोय. तर मला असं वाटतं की ही खूप मोठी जबाबदारी आहे या पुरस्काराची. हा पुरस्कार माझ्या आयुष्यातला आत्तापर्यंतचा सर्वात मानाचा पुरस्कार असं मी मानतो. 2 वर्षांपूर्वी माझे वडील गेले आणि ते कायम मला विचारायचे, अरे लता मंगेशकर भेटल्या का नाही तुला कधी, अरे आशा भोसले भेटल्या का नाही तुला कधी. म्हणजे दुर्दैवाने आज बाबा हा क्षण पाहायला इथे नाही आहेत पण ते वरून नक्की पाहतायत, मला त्यांचा आशीर्वाद नक्कीच आहे. पुन्हा एकदा अत्यंत मनपूर्वक आणि कृतज्ञतापूर्वक या पुरस्काराचा स्वीकार करतो. आदिनाथजी, बाळासाहेब, भारतीताई, आशाताई, संपूर्ण मंगेशकर कुटुंबियांचे अत्यंत मनपूर्वक आभार मानतो. आणि जेव्हा आधी ज्यांना हे पुरस्कार दिले गेले त्यांची मी लिस्ट वाचली, माझ्या पायाकडून जमीनच सरकली होती. आमिर खानला वगैरे 2 पुरस्कार आहेत. मागच्या वर्षी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदींना सुद्धा लता दिदींचा पुरस्कार आहे. सो मला असं वाटतं की जर 2 पुरस्कार मिळत असेल तर पुढच्या काही वर्षातच मी पुन्हा हा पुरस्कार मिळवण्याचा प्रयत्न नक्की करेन, कारण ही ऊर्जा मला तेवढी ताकद देईल असा मला विश्वास वाटतो. धन्यवाद.